दिसते तुरीची डाळ मुगाची डाळ खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर मी आज मिक्स डाळ बनवणार आहे. तुम्ही माझा डीमार्टवाला जो व्हिडिओ आहे तो बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेलच. तुम्ही मिक्स डाळ आणि स्तोत्र व मंत्र हे आपलं पुस्तक येतं, हे तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये मिळेल किंवा जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल दर्शनाला, तिथे 10 ते 15 मिनिटं तिला दिवसातनं बसवतो. कारण ऑलरेडी आता मी आलेली आहे, तर आज आहे ना मी मिक्स डाळ बनवणार आहे. दररोज दररोज तिसतेच तुरीची डाळ मुगाची डाळ खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर मी आज मिक्स डाळ बनवणार आहे. तुम्ही माझा डीमार्टवाला जो व्हिडिओ आहे तो बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेलच. तुम्ही मिक्स डाळ आणली होती 1/2 किलो, तर मी त्याचीच आज डाळ बनवणार आहे. कुकरमध्ये बनवणार आहे कारण मला आज खूप लेट झालेला आहे त्यामुळे. तर कुकरमध्ये झटपट आणि मस्त चवीची डाळ कशी बनवतात मी तुम्हाला दाखवते. हार्डली सांगू तुम्हाला 5 मिनटं लागतात फोडणी घालायला सगळंच हाताशी असेल तर. आणि नंतर म्हणजे व्यवस्थित 2 शिट्या द्यायच्या. 2 शिट्या दिल्यानंतर तुम्हाला हार्डली 15 मिनटं लागतात पूर्ण डाळ बनायला. आणि कुकर थंड व्हायला आपली 5 ते 10 मिनटं, म्हणजे फटाफट तुम्ही एकदा डाळ फोडणी घातलात तर दुसऱ्या साईडला तुम्ही दुसरं काही भाजी वगैरे जर तुम्हाला बनवायची असेल तर ती तुम्ही बनवू शकता. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे 1 ते 2 टेबलस्पून. नंतर मी त्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही ते बघू शकता, डाळ जी आहे मी भिजत ठेवली होती 1/2 तास. डाळ भिजत ठेवली ना की लवकर शिजते. हार्डली 2 शिट्ट्यांमध्ये तेल तापल्यावरती मी मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण, कढीपत्ता आणि हिंग हे सगळं घातलं, कांदाही घातला. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. मसाला घालायचा आहे चवीनुसार. मी मसाला घातला चवीनुसार. त्यानंतर गरम मसाला पावडर घातली आणि हळद घातली. व्यवस्थित परतून घेतलं आहे इथे. लसूण ना मी थोडा लालच होऊ देते कच्चा, कारण सफेद सफेद असे ना तो कच्चा राहतो डाळीमध्ये, तो थोडासा लालसर होऊ देते. व्यवस्थित परतून घेतल्यावरती त्यानंतर मी जी आपली भिजवलेली डाळ जी आहे ती मी त्याच्यामध्ये घालते. इथे आहे ना, जर तुम्हाला जर तुम्ही जर अशी डाळ बनवत असाल तर तुम्हाला टमॅटो घालायचा असेल तर घालू शकता, पण मी टमॅटोचा वापर नाही केलेला आहे. तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता, अजून छान लागेल. तर इथे व्यवस्थित परतून वगैरे घेतली मी. तर त्याच्यानंतर फोडणी व्यवस्थित ती परतून घेते, कारण मसाला वगैरे छान भाजला फोडणीमध्ये तर खूप सुंदर चव येते डाळीला. मग त्याच्यानंतर मी ही जी डाळ आहे त्यातलं पाणी काढून टाकले आणि फक्त डाळ ते घालते मी. आणि व्यवस्थित ती फोडणीमध्ये ना परतून घेते 1 मिनिटभर. व्यवस्थित परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये मग मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्याने लवकर शिजते डाळ, तर त्यासाठी गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर मी कोथिंबीर घातली चवीनुसार. आणि जर मीठ एकदा चेक केलं की मीठ कमी आहे का, मला थोडं कमी वाटलं म्हणून मी मीठ घातलं. तसंच मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कोकम वापरते डाळीमध्ये. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये चिंच वापरायची असेल तर चिंच वापरू शकता, कोकम वापरू शकता किंवा टमॅटो वापरू शकता. कोकम जे मी इथे वापरले आहेत ना ते गोड कोकम आहेत, म्हणजे आपण कोकम सरबत काढल्यानंतर जे कोकम उरतात ते कोकम मी गावावरून घेऊन आले होते, तर त्याचा वापर मी इथे केलेला आहे. पण अजिबात गोड होत नाही डाळ, डाळ तिखटच लागते. हे एक बोलतात ना आंबट गोड छान चवीसाठी म्हणून ते टाकायचं. तर मी इथे हे बघू शकता तुम्ही, हे कोकम जे आहेत ना ते मी आणले होते, तर त्यातले 2 कोकम मी इथे घातले डाळीमध्ये. आणि शिट्ट्या ज्या आहेत त्या 2 शिट्ट्या केलेल्या आहेत. 2 शिट्ट्या इनफ होतात. डाळ आपण ऑलरेडी मी भिजवलेली होती ना त्यामुळे ती व्यवस्थित शिजली, तर 2 शिट्ट्यांमध्ये शिजली तुम्ही बघू शकता. ह्याचा सुगंध खूप उत्तम येतो. लास्टला तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. मी घातलेलं नाही आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता तुम्ही. ही डाळ बघा व्यवस्थित शिजलेली आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळही नाही आहे आणि खूप छान लागते. तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आणखी काही फेरबदल करून आवडत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तसं नक्की बनवण्याचा ट्राय करेन. ही रेसिपी तुम्ही जर ट्राय करत असाल तर तुम्हाला बनवल्यावरती तुम्ही जर खाल्ली असेल तर तुम्हाला कशी वाटली तेही सांगायला मला विसरू नका. मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे जसं की जसं मी लास्ट टाईम व्हिडिओ शेअर केला होता श्री स्वामीचरित्र सारामृताबद्दल, तसं कसं असतं बघा, प्रत्येकालाच
मनात असतं सगळ्यांच्या की स्वामी भक्ती करायची आहे किंवा कुठल्याही देवांची भक्ती करायची आहे, पण तितकासा वेळ कधी कधी आपल्याला मिळत नाही. ऑफिसमुळे असो, मुलाबाळांमुळे असो, काही घरच्या जबाबदाऱ्या असतात, बाहेरच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे आपल्याला हवा तितका किंवा हवा तेवढा वेळ आपल्याला त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी देता येत नाही. सगळ्यांना शक्य होतं असं नाही. आपण म्हण कितीही म्हटलं की तुम्ही अर्धा तास काढू शकत नाही का दिवसातनं, किंवा दिवसात 15 मिनटं काढू शकत नाही का, पण कोणावर कोणती जबाबदारी असेल ते आपण सांगू शकत नाही. तर त्यांच्यासाठीच खास मला एक माहिती द्यायची होती तुम्हाला, माझ्या डोक्यात आलं म्हणून म्हटलं आपण शेअर करूया आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना स्वामी भक्ती करतात किंवा जे ज्यांची इच्छा आहे पण वेळेअभावी त्यांना शक्य नाही आहे, अशा सगळ्यांसाठीच. आता मी जसं सांगितलं होतं की श्री स्वामीचरित्र सारामृत हे वाचण्यासाठी, पूर्ण वाचण्यासाठी, जे बोलतात ना जे आता नव्याने वाचता आहेत म्हणजे ज्यांना माहितीच नाही आहे की काय आहे ह्या ग्रंथामध्ये, तर त्यांच्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो जसं मी तुम्हाला सांगितलं एक पारायण करायला. आणि ज्यांना माहीत आहे याबद्दल, ज्यांचा तोंडपाठ आहे किंवा ज्यांचा सवय आहे वाचायची, ज्यांना 45 मिनिट म्हणजे 45 मिनिटं ते 50 मिनिटं लागू शकतात. तर याच वेळी माझ्या मनात काय आलं, जर तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल दिवसाचे 45 मिनटं किंवा 1-1.5 तास किंवा जसं की तुमच्याकडे समजा 15-20 मिनटं नसतील, तर नित्यसेवा आणि स्तोत्र व मंत्र हे आपलं पुस्तक येतं, हे तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये मिळेल किंवा जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल दर्शनाला तिकडेही मिळेल तुम्हाला. तर तुम्हाला मी सांगते की ह्याच्यामध्ये तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत हे जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर ह्याच्यामध्ये श्री स्वामी चरित्र अवतरणिका हे 123 जे पान नंबर आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघा 123 पानावरती इथे लिहिलेलं आहे श्री स्वामी चरित्र अवतरणिका, अवतरणिका असं लिहिलेलं आहे. तर ते तर स्वामी चरित्र अवतरणिका हे हार्डली मी तुम्हाला सांगते एक, हे बघा हे इथून स्टार्ट होतं आहे, हे एवढ्या या ओव्या आहेत आणि इकडून हे एवढं आहे, हार्डली 5 मिनिटं लागतात हे वाचायला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की जेवढं म्हणजे कथासार ह्या पूर्ण ग्रंथामध्ये आहे, ह्या पूर्ण ग्रंथामध्ये आहे तेवढंच इथे ओवी स्वरूपात थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक आपल्या अध्यायामध्ये जी गोष्ट म्हणजे जी कथा स्वामींविषयी किंवा जी माहिती स्वामींविषयी सांगितलेली आहे ती इथे थोडक्यात तुम्हाला वाचायला मिळेल, ती इकडे थोडक्यात तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छिते की बघा, एक आपला जो अध्याय आहे ना ते 1 ते 2 पानांचा किंवा 1.5 पानांचा वगैरे आहे, तर ह्याच्यामध्ये जी गुरुचरित्र सॉरी स्वामी चरित्र श्री स्वामी चरित्र अवतरणिकामध्ये तुम्हाला दोन दोन म्हणजे ओळींमध्ये हे सामावलेलं आहे. तर त्याच्यामुळे हा पूर्ण बोलते ना पूर्ण 1.5 तासाचा ग्रंथ इकडे हा मांडण्याचा किंवा त्याची माहिती ह्या एका बोलतात ना अवतरणिकेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही रोज हे अवतरणिका जरी वाचली तरीही तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे. असं नाही आहे की पूर्ण पुस्तक वाचल्यावरती फळ मिळणार, जास्त फळ मिळेल किंवा हे वाचल्यावरती कमी फळ मिळेल असं नाही आहे. हे खास आपल्या त्याच बंधू भगिनींसाठी आहे किंवा त्या स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांच्या मनात इच्छा आहे पण त्यांना वेळ नाही आहे काही कारणास्तव, ते जे आहेत ते हे पुस्तक जे आहे ते आणू शकता तुम्ही. नित्य सेवा व स्तोत्र मंत्र ह्याची मूल्य आहे, देणगी मूल्य इथे लिहिलेलं आहे 51 रुपये मात्र. आणि तेच नाही, या पुस्तकात दुसरेही मंत्र श्लोक, लहान मुलांना जर तुम्हाला काही श्लोक शिकवायचे असतील तर ते श्लोक, सगळ्या आरत्या, परत जे काही मंत्र वगैरे आहेत सगळे इथे समाविष्ट आहे. त्यांच्या जो स्टार्ट जे स्टार्टिंगला आपलं दिलेलं असतं, माहिती दिलेली असते की कोणत्या दिवशी कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे. हे बघा ही अनुक्रमणिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे म्हणजे कुठले कुठले ह्याच्यामध्ये मंत्र स्तोत्र वगैरे सगळे आहे ते सगळं सांगितलेलं आहे. तर मला सांगायचा उद्देश हाच होता की तुमच्या मनात इच्छा आहे पण तुम्हाला वेळ द्यायला जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र अवतरणिका वाचू शकता. त्याचंही फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे जेवढं आपल्या स्वामीचरित्र सारामृताचं मिळतं. तर तेवढीच मला माहिती तुम्हाला द्यायची होती. त्याचा होमवर्क झालेला आहे
आता भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की सुज्ञा स्कूलमधनं येते नंतर झोपते, नंतर मग ती दुकानात जाते, नंतर घरी येते, जेवते, परत झोपते, तर ती अभ्यास कधी करते किंवा किती वेळ करते, असा भरपूर जणांना प्रश्न असेल असा तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की सुज्ञाला मी जास्त अभ्यास नाही करायला लावत. आता सध्या 15 मिनटं तिला दिवसातनं बसवतो, कारण ऑलरेडी ती स्कूलमध्ये 3 तास अभ्यास केले, अभ्यास मस्ती वगैरे सगळं करत असते, त्याच्यामुळे तिचा अभ्यास मी जास्त तिच्या मागे लागत नाही सध्या तरी. कारण कसं, आत्तापासूनच जास्त मागे लागणं बरं नाही, त्यामुळे मी एक हार्डली 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त तर 1/2 तास तिला बसवते. ते जास्त होमवर्क असेल तो, आणि जे काही स्कूलमध्ये शिकवतात, जे काही होमवर्क तिचा डेली असतो, त्याच्यामुळे जो काही होमवर्क असतो तो मी तिच्याकडनं करवून घेते, जेणेकरून तिला जास्त काही ट्युशनची वगैरे गरज आत्तापासून तरी नाही आहे. नंतर जर अभ्यास वाढला, म्हणजे पुढे जाऊन एक 1st स्टँडर्ड नंतर वगैरे, तर मग बघता येईल. म्हटलं की आपण जोपर्यंत, आता कसं आहे, मी सध्या घरी आहे, मला जॉब नाही आहे, मी घरी आहे, तर आपण घेऊ शकतो तोपर्यंत म्हटलं घेऊया. कारण कसं आहे, तिचा पुढे असेल जो अभ्यासक्रम, जे काही ती कुठल्याही बोर्डला जाईल त्या बोर्डचा अभ्यासक्रम, आणि जो आता आपला जो चालू आहे, म्हणजे आपला अभ्यासक्रम आपल्या वेळचा, त्यात खूप म्हणजे वास्ट डिफरन्स आहे. त्याच्यामुळे आपल्यालाही समजलं पाहिजे, जमलं पाहिजे तिचा अभ्यास घ्यायला. तर त्यासाठी मी विचार करते, सध्या तरी ट्युशनच्या वगैरे भानगडीत मी पडणार नाही आहे, उगा तिच्या डोक्याला बर्डन मला द्यायचा नाही आहे आत्तापासूनच. त्यामुळे आत्ता सध्या मी काही विचार नाही करत आहे. तर चला, मग आता आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे, सुज्ञाला जेवायला भरवते, कारण आता मला वाटतं 9:30 वाजलेले आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे. तर कसा वाटला ते नक्की सांगा, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.